अवकाळी पावसामुळे मागील वर्षातील खरीप व रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. या वर्षीही अतिपावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारचा पंचनामा करण्याचे आदेश दिले पण पंचनामे अत्यंत संत गतीने सुरू आहेत. पीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल गेला परंतु अंतिम अहवाल गेल्याशिवाय सरकार मदत करू शकत नाही असे निकष आहेत. त्यामुळे पुढे दिवाळी दसरा आहे. सांगा आम्ही शेतकऱ्यांनी सण कसे साजरे करायचे, किती दिवस पंचनाम्याला लावणार, आता बस झालं असे प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे उपस्थित केले आहे. सोबतच नुकसान भरपाई लवकर मिळाली नाही तर लेकरा बाळांना घेऊन मंत्र्यांच्या घरी दसरा दिवाळीला जाऊन बसू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. अतिपावसामुळे महाराष्ट्रामध्ये लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. यामध्ये सोयाबीन, मका, तूर, उडीद, मूग, ज्वारी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 29,000 हेक्टरच्या वर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. पंचनामे संत गतीनं सुरू आहेत. सरकार फक्त आदेश काढतं की पंचनामे करा, परंतु अधिकारी निर्ढावलेले आहेत. अतिशय संत आणि धीम्या गतीनं पंचनामे सुरू आहेत. 20 सप्टेंबर पर्यंतचा प्राथमिक अहवाल बुलढाणा जिल्ह्याच्या नुकसानीचा हा शासनाला गेलेला आहे, परंतु अंतिम अहवाल अजूनपर्यंत गेलेला नाही. अंतिम अहवाल जोपर्यंत शासनाला जात नाही तोपर्यंत शासन मदत करू शकत नाही हा निकष आहे. हा अंतिम अहवाल शासनाला कधी जाणार आहे हा सरकारला आमचा प्रश्न आहे. पुढे दिवाळी आलेली आहे, पुढे दसरा आलेला आहे, आम्ही शेतकऱ्यांनी हे सण साजरे कसे करायचे? राज्य सरकारला आमची विनंती आहे की जर का तुम्ही तातडीनं या पंचनाम्याची गती वाढवली नाही आणि 125,000 रुपये नुकसान भरपाई आमच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा केली नाही तर आम्ही सगळे शेतकरी, संपूर्ण राज्यभरातले शेतकरी लेकरा बाळासकट मंत्र्यांच्या घरी जाऊन दसरा दिवाळी साजरी करणार आहोत. त्यांना तर आम्ही करू देणार नाही पण त्यांच्या घरातून आम्ही उठणार नाही अशा पद्धतीचं आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटना येणाऱ्या काळामध्ये हाती घेणार आहे.